पण सोने आता ठरलं, आपण मुन्या आणि अनुष्का यांचं प्रेम जुळवून आणायचं. कस कस ते नाही माहिती. तू एक काम कर, अनुष्काचा नंबर दे मला. तुम्ही प्रपोज केल्यावर अनुष्का म्हणल्या ना, मी नंतर सांगते म्हणून. काय म्हणल्या? हो मी कुठं केलाय प्रपोज? तुम्ही मला मेसेज केला ना काल. थांब मान, यात डोकं फोडी ना. दगड खाली टाक, दगड खाली टाक मुन्ने. बोट खाली कर. हा दगड खाली टाक, आता बोट खाली गेलेत. खाली टाक दगड, दगड टाक, रिलॅक्स. ओके आणि दगड घेऊन का म्हणून आमच्या मागं लागलंय रे? दोघांपैकी मला कोणी दारू पाजली? यार मुन्ने, शिक्षकाच्या तोंडी असले शब्द चांगले नाही दिसत रे. लाज नाही वाटत का रे तुला? लाज माझी लाज माझी लाज काढू राहिला, माझी लाज काढू राहिला. मी पाजली चुकून पाजली मुन्ने, सॉरी. तू फक्त एकदा मला दारू पिताना सापड, नाही तुला टेबलावर नागडा हाणला ना तर नावाचा पराग नाही सांगून ठेवतो. चपलेनं हाणणार आहे, चपलेनं हाणणार आहे. यार मुन्ने, शिक्षक आहे तू, चार चौघात कसं दिसल ते? मला मारताना तू कपडे काढतोय ते. चुक जोक सुचू, जोक सुचू राहिले तुला. परे ते सोड. मला एक सांग, अनुष्काला प्रपोज हाणला की नाही? अरे तर काल दारूच्या नशेत काय वागलो तेच नाही आठवू राहिलं. प्रपोजचं काय आठवणार आहे? यस, तूच पैसे दे ना. पैसे पाहिजे. परक तुझा पगार झाला का रे? पगार? हा जरा पैसे पाहिजे होते, गट्टूला गरज आहे ना लय. कशाला? ते द्यायचे आहेत त्याला, एका कामाचे. अरे यांनी पैसे लावली होती, तू अनुष्काला प्रपोज करणार का नाही याच्यावर. मी तर बोलत होतो नाही करणार, आणि तू तर काहीच बोलला नाही. म्हणजे मी जिंकलो का नाही पैसे? खरं साहेब जिंकलो का नाही? मुन्या कुठे चालला तू? ते फ्रेश होऊन आलो. अरे इथेच फ्रेश होशील तू आता. अग 2 मिनिटात आलो. तुझ्या तोंडाला काही लागलं का रे? नाही. मग असा पाठबोरा कोण उभा राहिला? मुन्या अरे कोण आलंय तुझ्याकडे ते तर बघ ना. तुम्ही इथे कशा? ते काल आमच्या शाळेचं रियुनियन होत, तिकडे पर्या त्याचा चार्जर विसरला होता, तोच द्यायला आली आहे मी. पर्या? वा पर्या. पराग थँक यू. ए हॅलो, तू इतकं फॉर्मली काय बोलतोस माझ्याशी? केव्हा बसणं बघते मी. तुम्ही काय लावलंय पर्या? अगं तू उभी काय राहिली? बैस ना, बैस खाली. मुन्ने तू पण बैस ना. अरे बैस रे, मी चहा आणते तुमच्यासाठी. नाही नको,
बैस ना तू बैस अस का बैस इथे बैस मग परत तुला मागे एकदा फोन आला था त्या मॅडमचा अनुष्का मॅडम कॉलेज मधल्या ह्याच शिकत्या तुम्ही मुन्न्याच्या कॉलेज मध्ये शिकवता का आत्या अगं त्या त्या नाही या या नाही आहे त्या त्या अच्छा त्या त्या अनुषा मॅडम या अनुष्का अनुषा का शका शाशका तू अनुष्का ऐकलं का त्या दिवशी अनुष्का अनुषा त्या अनुषा मॅडम या अनुष्का मॅडम ओके ओके मग मी मी आता जाते मला जरा काम आहे अगं जाते नाही येते म्हणावं आणि येत जा हे तुझंच घर समज येत जा हो हो परा अरे जा तिला सोडून ये बाहेर जा पटकन अरे जा ना पटकन उठ जा बाहेर सोडून ये हा अरे उठ ना बाबा जाय सोड ना हा जाय जाय पटकन जा उठ जाऊ राहिलो येत ओके मग भेटूच हो हो भेटू ये पुन्हा या हो बाय बाय अनुष्का मला बोलायचं आहे तुझ्याशी सॉरी झालं बरे अगं माझं ऐकून तरी घे ना बऱ्या ऐकलंय मी सगळं अगं तू मला बोलायचंय तू न ऐकता काऊन जाऊ राहिली तुला खरंच काही बोलायचंय का हो सॉरी काऊन हेच बोलणार आहेस ना तू ऐकलंय मी अगं अनुष्का तू माझं पूर्ण ऐकून घे ना प्लीज सॉरी ऐकून घे ना म्हणजे मी खरंच सॉरी बोलू राहिलो म्हणजे मी जरी दारू पिऊन बोललो असलो ना तरी तरी काय पर्या काय मला आता खरं सांग तू तू काल जे काही बोललास ते तुला खरंच बोलायचं होतं का तू दारूच्या नशेत बोललायस दारूच्या नशेतच बोललो नाही पण जे खरंच मनात होतं ना तेच बोललो म्हणजे तुला सांगणारच होतो मी हे सगळं तुला कधीपासून सांगायचं आहे पण हिंमतच होत नव्हती का म्हणून तू दारू प्यायलास नाही काल मी कसा काय दारू पिलो हेच मला माहिती नाही म्हणजे शपथ मला नाही माहिती खर तर तुला काल मी हेच सांगणार होतो मला सगळं तुला शुद्धीत सांगायचं होतं पण हे सगळं काल मी तुला दारू पिऊन सांगितलं म्हणून त्यासाठी तुला सॉरी म्हणत आहे तू खूप आवडते मला खरंच प्रेम आहे माझं तुझ्यावर आता किती हे आहे हे तू विचारशील तर ते नाही सांगू शकत पण शाळेपासून तू आवडते मला तेव्हापासून प्रेम करतो मी तुझ्यावर काय म्हणजे तेव्हापासून तुला सगळं सांगायचं होतं पण जेव्हा
सांगा असं वाटलं तेव्हा जीवच हलत नव्हती. म्हणजे मी वर्गात स्वाती आणि मनीषाजवळ बसायचो ना, तरी पण तुझ्याकडेच बघत बसायचो. असं मनातून वाटायचं की स्वाती आणि मनीषाजवळून उठावं आणि तुझ्याजवळ येऊन बसावं. पण डेअरिंगच होत नव्हती. शेवटी मग मी मनातल्या मनात असं समजायचो की मी तुझ्याजवळ येऊन बसलोय आणि मनातच खुश व्हायचो. आणि तुला माहितीये, मी असं मनात ठरवायचो की यावर्षी गॅदरिंगला तू कुठल्या रंगाचा ड्रेस घालून येणार. आणि समजा मी ठरवलेल्या रंगाचा ड्रेस तू घालून आली ना, तर तुझं पण माझ्यावर प्रेम आहे. आणि मग मी वाट बघत बसायचो. आणि मी ज्या रंगाचा ड्रेस मनात ठरवायचो ना, तू त्याच रंगाचा ड्रेस घालून यायची. मग मी उड्या मारायचो, नाचायचो. आणि तुला माहितीये, असं समजा मी रात्री मनात ठरवलं ना, तर तू दुसऱ्या दिवशी मी ठरवलेलं फूल डोक्यात घालून यायची. काय? हा नाही, हे तुला सगळं खोटं जरी वाटत असलं ना, तरी सगळं खरं आहे. मी जे ठरवायचो ना, ते सगळं व्हायचं. आणि यामुळे मी नकळत खूप गुंतलो तुझ्यात. अनुष्का, आय लव्ह यू. दारू पिऊन नाही बोलू राहिलो, पूर्ण शुद्धीत सांगू राहिलो आणि खूप सिरियसली सांगू राहिलो. आय लव्ह यू. I love you too. पण पर्या फक्त एक मित्र म्हणून. म्हणजे खरं सांगायचं तर तू माझ्या बाबतीत इतके वर्ष असा विचार करतोयस हे खरंच मला माहिती नव्हतं. आणि पर्या मी तुला ना एक खूप जवळचा मित्र समजते, पण मी तुला कधी मित्राच्या पलीकडे नाही बघू शकले. हे बघ, आत्ता तू मला जे काही बोललास ना, ते आय डोंट नो, ते खरं तर माझ्यासाठी खूप शॉकिंग आहे. म्हणजे मला अजूनही बिलीव्ह होत नाही आहे की तुझं माझ्यावर शाळेपासून प्रेम होतं. I'm actually still in shock. हे बघ पर्या, तू प्लीज चुकीचा अर्थ घेऊ नकोस, पण मी मला विचार करायला थोडा वेळ दे ना. तू प्लीज चुकीचा अर्थ काढू नकोस, पण ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मला घाईघाईत कुठलाही डिसिजन घ्यायचा नाही आहे. माझं जे काही उत्तर असेल ना, ते मी कळवेन तुला नक्की, पण थोडासा वेळ प्लीज. प्लीज. थँक्यू मला समजून घेतल्याबद्दल. मी निघू. काय म्हणल्या अनुष्का? म्हणजे हो म्हणल्या ना? कशा हो म्हणल्या? सांगा ना काय म्हणल्या. म्हणजे हो म्हणल्या का नाही म्हणल्या? चिडल्या का काय? नाही हो. मग सांगा की काय म्हणल्या. एक मिनिट,
तुम्ही तुमच्या मनातलं सगळं सांगितलं ना त्यांना? नाही म्हणजे तुमचं खूप दिवसापासून चाललं होतं ना सगळं बोलून टाकायचं म्हणून. हो मग काय? मग काय म्हणजे मग काय म्हणल्या त्याच्यावर? त्या काहीतरी तर म्हणल्या असतील तुम्हाला. तुम्हाला मला सांगायचं नाही का त्या काय म्हणल्या ते? राहू द्या, नका सांगू. हो तसं काहीच नाहीये. मी मग सांगा ना काय म्हणल्या. तुम्ही थोडं दूर थांबा ना, लोक पाहतील ना. सॉरी. सांगा काय म्हणले. तुम्ही परत जवळ आल्या. थोडं दूर थांबा ना, मी सांगून आलो ना. कोणी नाहीये, सांगा ना लवकर काय म्हणल्या. सांगतो. अनुष्का म्हणली की नंतर सांगते. नंतर सांगते एवढं बस. एवढंच म्हणल्या. बरोबर आहे त्यांचं पण म्हणा. बघा ना, हाच फरक राहतो गावात राहणाऱ्यांमध्ये आणि शहरात राहणाऱ्यांमध्ये ना. हाच फरक आहे. गावात आपण असं काही बोलूच शकत नाही ना. मला वेळ घ्यायचा आहे, मी आत्ता थांबायचं ठरवलंय, मी नंतर ठरवीन मला लग्न करायचं आहे का नाही करायचं आहे. मुलगा बघायला आला, घरच्यांना पसंत पडला का झालं, ठरलं लग्न. मग मुलीला कुणीच काही विचारत नाही. शहरामध्ये असं नसतंय. शहरामध्ये पोरगा आणि पोरगी स्वतःच्या मनाने सगळं ठरवतात आणि इतर पण लोक त्यांना ते ठरवू देते. हाच फरक राहतोय हो. मला तर काहीच संधी नाही मिळाली. मी लाख ठरवलं होतं. तुम्ही आले की तुम्हाला सरळ सांगायचं की मला PhD करायची, मला आत्ता लग्न करायचं नाही, हे सांगायचं ते सांगायचं. कसलं काय, तुम्ही आले बघायला आणि झोप येईल. मग सगळं राहूनच गेलं सांगायचं. सगळे घोळ पुढचे. 1032 तुम्हाला आतापर्यंत जवळपास 1032 वेळा मी सांगितलंय. त्याचं कारण आदल्या रात्री जागरण झालं. हा त्यात तुम्हाला आमच्या घरच्यांनी जिलब्या खाऊ घातल्या, मग तुम्ही दमले होते म्हणून तुम्ही झोपी गेले. बघा तुम्हाला झालं की नाही पाठ सगळं. मुद्दाम करता ना तुम्ही, मुद्दाम करू राहिले ना. हो माणूस आहे, थकल्यानंतर झोप येते. मशीन सुद्धा जास्त वेळ चालवली ना तर गरम होऊन बंद पडते. माणसाचं कुठं घेऊन बसलात? आणि खरंच थकलो होतो म्हणून झोप लागली. सॉरी बर का, म्हणजे हळू बोला ना तुम्ही, नाहीतर ते प्रॉब्लेम अजून वाढतील. सॉरी. मला तसं नव्हतं म्हणायचं. मी आपलं फक्त गावातल्या मुलींची बाजू मांडत होते तुमच्या समोर का बुवा. कसं असतं फरक. जाऊ द्या ना, सोडा ना, कशाला जुनं उगाळत बसायचं आपण. तुम्ही मला सांगा काय म्हणल्या अनुष्का. नंतर सांगते म्हणजे कधी नंतर सांगते त्यावर तुम्ही काय म्हणलात त्यांना, बोला ना लवकर. मी काय म्हणणार आहे, मी जे म्हणायचं आहे ते म्हणलो. आता तिच्या उत्तराची वाट पाहा लागेल. आपल्याबद्दल सांगितलं त्यांना? नाही. काऊन? काऊन म्हणजे आता तिला सांगणं एवढं महत्वाचं नाही वाटलं मला ते. काऊन नाही सांगितलं तुम्ही, म्हणजे त्यांना कळायला पाहिजे ना हे. आपण दोघांनी मिळून लग्न मोडलंय हे त्यांना सांगणं गरजेचं नाही. आपण काऊन? काऊन म्हणजे काय, या सगळ्यात मी एकटी वाईट. तुम्ही या सगळ्यात मी एकटी वाईट ठरू राहिली त्यांच्या पुढे. त्यांना कळलं असतं तर काय बिघडलं असतं. ठीक, आमचं नीट सुरू झालं ना की हळूहळू सांगतो. सुरू झालं की म्हणजे सुरू होणार आहे का तुमचं? होणार आहे का म्हणजे? नाही म्हणजे आत्ता अहो त्या तुम्हाला म्हणल्या आहेत की नंतर सांगते असं म्हणल्या. त्या हो असं नाही म्हणल्या ना तुम्हाला. नाही असं म्हणल्या तर नंतर मग ते सुरू होणार की नाही हे माहिती नाही, याची काही गॅरंटी नाही म्हणून म्हणलं मी. मग कधी सांगणार तुम्ही त्यांना हो? अहो पण तिला सांगणं गरजेचंच आहे का? गरजेचं आहे, गरजेचं आहे. तुम्ही असं कसं म्हणू शकता? त्यांना कळायला नको की आपण दोघांनी मिळून हे लग्न मोडलंय म्हणून. मी काय मुद्दाम तुमच्याशी अशी वागू राहिली? हा त्यांना कळायला नको का की तुम्हाला पण हे लग्न मोडायचं होतं, तुम्हाला पण लग्न करायचं नव्हतं?
इथं मी एकटी विलन ठरू राहिली. हा विचारच नाही केला मी कधी. अनुष्का जर तुम्हाला नाही म्हणल्या तर बोराडे आणि निकम घरातली भांडणं तसेच चालू राहणार आहेत. हा हा म्हणजे हे टेन्शन असं चालूच राहणार आहे. अनुष्का हो म्हणली पाहिजे.